काहींचे वय केवळ आकडा असते, मात्र त्यांनी केलेले कार्य जगाला आश्चर्य व्यक्त करायला भाग पाडतात. कधी त्यात ज्येष्ठ नागरिक असतात तर कधी अगदी 2 वर्षांचे बाळ सुद्धा. मुईसा ठाण्यात राहणाऱ्या आणि सध्या मलेशिया येथे वास्तव्य असलेल्या अवघ्या 2 वर्ष 11 महिन्याच्या समर्थ कारंडेने एक रेकॉर्ड ब्रेक केला आहे. या अवखळ वयात हा चिमुरडा 7 मिनिटात जवळपास 401 इंग्रजी शब्द वाचतो. त्याच्या या हुशारीची दखल कलाम वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने देखील घेतली आहे. नमस्कार, मी तुषार कारंडे, ही माझी पत्नी प्रियांका आणि माझा मुलगा समर्थ कारंडे. समर्थला आपल्या 2 नामांकित पारितोषिकं मिळालेली आहेत आणि ती पहिलं पारितोषिक म्हणजे कलाम वर्ल्ड रेकॉर्ड आणि दुसरं म्हणजे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड. या दोन्ही पारितोषिकांनी याचा सन्मान करण्यात आलेला आहे. हॅलो, ॲक्च्युली काय झालं, समर्थ जेव्हा लहान होता तो 1.5 वर्षाचा होता तरीही त्याला म्हणजे तो त्याने म्हणजे बोलायला अशी सुरुवात केली नव्हती, तर आम्हाला थोडंसं टेन्शन आलं होतं की हा बोलत का नाही आहे अजून जास्त. पण नंतर हळूहळू जसे आम्ही बाहेर जायचं होतं त्या तो हळूहळू शब्द वाचायचा. इंग्लिशमध्ये जे लेटर्स लिहिलेले असायचे तर स्वतःहूनच तो त्याला म्हणजे वाचायची इच्छा व्हायची आणि तो आम्हाला वाचून दाखवायचा. तर आमच्या लक्षात आलं की त्याला वाचायला खूप आवडतं आहे. मग आम्हीही त्याला जरा थोडंसं वाचण्यासाठी काही मटेरियल आणून दिलं, म्हणजे लहान मुलांचे जे 4-4 ओळींचे पुस्तकं असतात, 4-4 वाक्यांची अशा गोष्टी असतात, त्या ती पुस्तकं आम्ही त्याच्यासाठी आणली. त्याने तीही वाचायला सुरुवात केली. तर जसं तो ते वाचायला लागला तसं आम्हाला कळत गेलं की ह्याला खूप इंटरेस्ट आहे. खरं तर थोडासा आम्हाला आश्चर्याचा धक्का होता, कारण वय वर्ष फक्त त्याचं 2 वर्ष आणि तो 10 महिन्याचा होता जेव्हा त्याने हे रेकॉर्ड केलं आणि पुढच्या महिन्यात तो 3 वर्षाचा होतो आहे. त्याच्यामुळे कोणतंही शालेय शिक्षण ऑफिशियली नसतानासुद्धा तो स्वतःहून ते शब्द वाचायला लागला आणि ते कॅप्चर करायला लागला स्वतःहून. त्यामुळे आम्हाला तो एक आश्चर्याचा धक्का असल्यामुळे आम्हीसुद्धा त्याच्या त्या कलेला वाव देण्याचं ठरवलं. नंतर असंच एक दिवस माझ्या चुलत भावाशी बोलता बोलता असा अब्दुल कलाम या वर्ल्ड रेकॉर्डचा उल्लेख झाला त्याच्याकडून माझ्याकडे. तर मग आम्हीही म्हटलं की आपणही ट्राय करायला काय हरकत आहे, कारण तसंही हा वाचत होताच त्याला वाचनाची आवड होती आणि आमच्याही लक्षात आलं होतं की त्याला तो खूप लवकर बरेच शब्द त्याला आम्ही काही न शिकवता त्याला वाचता येत आहे. मग नंतर तुषार यांनी जरा इंटरनेटवर थोडीशी चौकशी केली काय असतं हे अवॉर्ड्स वगैरे, काय कशाप्रकारे आपण त्याच्यात सहभाग घेऊ शकतो. मग त्यांच्याकडूनच आम्हाला कळालं की समर्थच्याच वयाच्या मुलाने एक रेकॉर्ड केलेला होता, तो असा की त्याने 14 मिनिटांमध्ये 380 शब्द इंग्लिशचे जे शब्द असतात ते वाचून दाखवले होते. तर मग त्यांच्याकडूनच आम्हाला कळालं की असा एक रेकॉर्ड आहे आणि अशा कॅटेगरीमध्ये तुम्ही समर्थला समर्थ सहभाग घेऊ शकतो. मग आम्ही तसे थोडेफार शब्द शोधले. मग जसं आम्ही 1-2 त्याच्या ट्रायल घेतल्या ते शब्द वाचण्याच्या, तर आमच्या लक्षात आलं की तो एका मिनिटामध्ये जवळजवळ 100 शब्द तो वाचतो. मग नंतर आम्ही तो व्हिडिओ जे वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे अब्दुल कलाम वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडियात बेस्ड रेकॉर्ड या दोघांकडे पाठवले हे दोन्ही त्याचे व्हिडिओज. आणि मग त्यांनी व्हेरिफिकेशन वगैरे केलं आणि लगेचच 1 आठवड्याच्या आतच त्यांनी आम्हाला कळवलं की दोघांकडूनही असं ऐकलं आलं की समर्थने तो रेकॉर्ड मोडलेला आहे म्हणून. तर नक्कीच त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. गेली 8 वर्ष मलेशियात कामानिमित्त वास्तव्याला असणाऱ्या समर्थचे पालक तुषार आणि प्रियांका कारंडे ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील रहिवासी आहेत. समर्थला जे काही करायचं आहे त्यासाठी आम्ही त्याला प्रोत्साहन देणार असून सध्या त्यांनी मिळवलेले रेकॉर्ड सर्टिफिकेट कळव्याच्या घरी पोहोचले असून सारेच जण चिमुरड्या समर्थेचे कौतुक करत आहेत. भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकल 18, ठाणे.